कर्नाळा बँकेतील खातेदारांच्या आयुष्यभराच्या ठेवीवर डल्ला मारून माजी आमदार विवेक पाटील निवडणुका लढवतात, मात्र खातेदारांचे पैसे परत देत नाही याचा जाप महापालिकेच्या प्रचारात उजळ माथ्यानं फिरणाऱ्या शेकापचे नेते आणि कार्यकर्त्यांना विचारलाच पाहिजे अशी घणाघाती टीका करत आमदार प्रशांत ठाकूर यांनी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कर्नाळा बँकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते रुचिता लोंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेत रविवारी बोलत होते. आज या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवतो. या शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांची एक बँक आहे कर्नाळा बँक. या कर्नाळा बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये या कर्नाळा बँकेची मुख्य शाखा आहे, 17 शाखा आहेत यांच्या या एकूण रायगड जिल्ह्यात आणि लोणावळा अशा ठिकाणी मिळून 17 शाखा आहेत. या 17 शाखांमध्ये एकही शाखा 1,015 रुपयाच्या वरती खातेदारांना ठेवीदारांना त्याचा रुपया सुद्धा देऊ शकत नाही. आमच्या प्रभाग क्रमांक 19 मधले कितीतरी नागरिक आहेत की थोडेसे जास्त पैसे आम्हाला व्याज म्हणून मिळत आहे. चार वेळेला जे आमदार म्हणून राहिलेले आहेत ते चार वेळा आमदार राहिले तर त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे की ते आम्हाला काही फसवणार नाहीत आणि त्यांनी सुद्धा खूप मोठ्या राणा भिमदेवी थाटामध्ये गर्जना केल्या की मी माझी स्वतःची प्रॉपर्टी विकेन पण माझ्या ठेवीदारांचा माझ्या खातेदारांचा एकही रुपया बुडू देणार नाही. आता स्थिती अशी झालेली आहे की ते सांगतात आमची बँक दुसरी कुठली तरी बँक घेईल, आमच्या बँकेला दुसरं कुठली तरी बँक राजाराम बापू का काय नावं ही आम्हाला घेतील तेव्हा आम्ही तुमचे पैसे वापस देऊ का. हे ठेवीदार तुमच्याकडे वारंवार तिथे जाऊन तुमच्याकडे आजर्व करतायत की आमच्या घरामध्ये आजारपण आहे, आमच्या घरामध्ये लग्न आहे, आमच्या मुलाचं शिक्षण करायचं आहे, मुलीचं शिक्षण करायचं आहे, आम्हाला अडचणी आहेत, कुणीतरी वयस्कर व्यक्ती आहेत, 67,000 रुपये बँकेमध्ये आहेत, आजर्व करतायत. 15 ऑगस्टला जन्म झाला आहे ते सांगतात की मी स्वातंत्र्याच्या दिवशी जन्माला आलोय, माझं तरी माझ्या ज्येष्ठ नागरिकाचं तरी आहे का. 67,000 रुपये आहेत, उपचारासाठी हवे द्या पण नाही, यांना पाजर फुटायला तयार नाही. आणि मग इतके सगळे या लोकांचे पैसे हे तुमच्या बँकेमध्ये लोकांनी विश्वासाने ठेवले तुम्ही आज परत करू शकत नाही पण निवडणूक लढवू शकता. स्वतः निवडणूक लढवली त्या उरण मतदारसंघामध्ये आणि आता या निवडणुकीमध्ये देखील या शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचाराला हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते फिरतात. मला सांगा त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे की नाही. त्या कार्यकर्त्यांना जाब विचारला पाहिजे की तुम्ही प्रचारासाठी खुल्या या ठिकाणी प्रकाशामध्ये या ठिकाणी बिनदिकटपणानं आमच्याकडे येत आहे, सांगा आमचे पैसे परत कधी देणार. ज्या वेळेला उद्या हे उमेदवाराच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या दारामध्ये येतील तेव्हा विचारा की आमचे पैसे कसे परत देणार आहेत. जे उमेदवार तुमच्याकडे येत आहेत त्या उमेदवारांना घेऊन येणाऱ्या नेत्यांना विचारा की हे पैसे कसे परत मिळवून देणार आहात हे सांगितलं पाहिजे. नाहीतर तुम्ही एकीकडे लोकांच्याकडे मत मागणार की तुमचा विकास करू म्हणून, तुम्ही लोकांच्याकडे मत मागणार की तुम्ही आम्ही तुमचं संरक्षण करू म्हणून आणि एकीकडे बिनदिक्कतपणानं या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यभराच्या ठेवींवरती तुम्ही डल्ला मारताय हे मला खात्री आहे. प्रभाग क्रमांक 19 मधली जनता सहन करणार नाही निश्चितपणानं या निवडणुकीच्या माध्यमातून देखील याचं उत्तर दिल्याशिवाय या प्रभागातील जनता राहणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.